या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सहकारी बहुजन समाजाचे नेते नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकरजी, माझे दुसरे सहकारी भावी आमदार राम सातपुतेजी आणि व्यासपीठावरील सर्वच प्रमुख, मी सगळ्यांचे दिलगीर व्यक्त करतो. कारण सगळे या ठिकाणी माळशिरस तालुक्यातले नेते मंडळी बसलेले या सगळ्यांनी या तालुक्यामध्ये प्रस्थापितांना घाम फोडलेला होता. आणि तुम्ही सगळे गावगाड्यातली शेताभातात राबणारे माझे शेतकरी तरुण मित्र आणि माता भगिनी आणि पत्रकार भावांनो, मी मार्कड वाडीला खऱ्या अर्थानं दंडवत घालायला आलो. या तुम्ही एक इतिहास केला आणि त्या इतिहासाची दखल ही देश पातळीवर घेतली गेली. आपण शेताभातात राबणारी माणसं इंद्रजित भालेरावांची कविता मी तुमच्या भागात फिरत असताना भाषणामध्ये म्हणायचं, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, इथं माती इथं माती इथं मळतात माणसं कशी खातात जीवाला कसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. ही कविता आपण म्हणायचं इंडियातल्या पोरानं गावाकडं यावं, गावातली माणसं कशी उन्हा तानामध्ये राबतात बघावं, ते कशी हाला अपेष्टामध्ये जगतात ते बघावं, त्यांचं खळं कसं लुटलं जातं या आणि त्याच्या हातात एंडो सल्पांचा डबा येतो या ते न बघायला यावं, खळं कोण लुटतं या त्याला कळावं म्हणून गावाला यावं. पण मार्कडवाडी गाव भाग्यवान आहे, खळ लुटणारा गावात आला. केवढं भाग्यवान पडळकर साहेब, आम्ही ह्यांना म्हणायचं अरे दिवसा ढवळ्या तुझं खळ हे लुटत या, त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा इना झाला या. ते म्हणायचं ते गावल कुठ, पण मार्कडवाडी बादर आहेत त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं. आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा भी येणार आहे, पण ती येताना एक बोर्ड लावून ठेवा, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता कसा गावाकडे आला स बाबा. म्हणजे राहुल बाबा कुठे जातो तर अमेरिकेला, जपानला, रशियाला, त्याला माहीतच नाही की या इंडियामध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घर आहेत. राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू, हाय असाच मंडप ठेवू, तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू, कारण गावाकडच्या मंगलाष्टका ऐका जरा कशा असत्या त्या. पण त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाच, मेरी शादी कब होगी जब मैं पंतप्रधान बनने के बाद होगी. मार्कडवाडी गाव हुशार आहे, इथं पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची आहे, बिचाऱ्याचं लगीन झालं पाहिजे. पोलिसांना मी विनंती करतो
त्यांना दोन डबं मांडून देते, बॅलेट पेपरवर मतदान होऊन दे, त्यो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि अक्षदाबी इथंच टाकतो. पण पवार साहेब लय हुशार आहे, त्याच्या लक्षात आलंय की आपण हरायला का लागलो, हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलंय. आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं का बसलं, पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली या 50-60 वर्षात, पहिल्यांदा ते गैवर घालायला गावात आलं या. पण त्याला कसं गैवर घालायचं आपण सांगितलं पाहिजे, आपल्या गावगाड्यात असतो का नाही गैवर, आता तुला कोण आहे का ग, पुढा मग एखादा जवळचा असला तर म्हणतो आता मी कसा जगू कसा राहू काय, त्याला सांगितलं पाहिजे असा गैवर घाल, मग आपण म्हणायचं बॅलेट पेपरच तुला कशी आठवण येते या. इव्हन मशीन तुझा कसा घात केला या. आता यांचा गैवार कार्यक्रम चाललाय. अरे नव तंत्रज्ञान हे आणलं कुणी, राजीव गांधीनं आणलं. त्यावेळी हे म्हणायचे टीव्ही आम्ही आणला, टेलिफोन आम्ही आणला, लाईटवर रेल्वे आम्ही आणली, पुलं आम्ही आणली, विमान आम्ही आणलं, इव्हन मशीन आम्ही आणलं, आणि आता हे कसं आलं. हे इव्हन मशीन कसं आलं, गोपीचंद पडळकर निवडून आलं. आता हे असं चाललंय काय, तुम्हाने ह्यांना बॅलेट पेपर का पाहिजे माहित आहे का, बॅलेट पेपरवर मतदान झालं, पोलिंग बूथवर टप्प बी हीच मारती ती. तुम्ही म्हणणार कस काय, माझ्याकडे चितार या काय, राजेश खन्ना मतदान करतोया आणि त्याला सपोर्ट कोण करताय, राजीव गांधी आणि सोनिया गांधी. आता या मशीनला सपोर्ट करायला येत नाही, बरोबर आहे की नाही, खटक्याव बॉट जाग्याव पलटी. आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं की काय होतं, 2-4 मतानं हरायला लागलं की मग 2-4 बॅलेट पेपर तोंडात घालायला येते ते, गिळायला येते ते. आता एवढं मोठं मशीन गिळायचं कस. बरोबर आहे, काय पेपर फाडायला येते ते, काय खिशात घातलं आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं, ह्यानं खिशात घातलं, खिशात घातलं तर गडी पळून जातो या. म्हणून ह्यांना बॅलेट पेपरवर पाहिजे आहे, दुसरं कारण काही नाही. आणि पवार साहेबांना झोप लागे ना, 60-70 वर्ष सत्ता भोगली, माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही. इथं आता आमचं काका बसले, दाढी पिकली या, तुम पिकले का नाही, तुम्ही काय म्हणता प्रपंचा लेकरांचा, आता मी निवांत, पण ही गडी म्हणतय का. हे लेकरा बाळाचा प्रपंच म्हणायलाच तयार नाही, ह्यांना सवय लागली या. सत्ता माग पुढं पोलीस गाड्या ह्यांना सवय लागली या, अधिकाऱ्यांना तंबी द्यायची सवय लागली. आणि पहिल्यांदा देवाभाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. नाहीतर तुमच्या लक्षात आलं का, हे कुणाला बोलू देत नाहीत, कोण ह्यांच्या विरोधात बोलला
रामभाऊ तुम्ही आता आलाय मैदानात, आम्ही 40 वर्ष झालं ह्यांच्या समोरच आहे. रामभाऊ एखादा डाव जर पवार साहेबांना टाकला तर काय म्हणतात, पैलवानानं लंगोटा घातला, पैलवानानं ढाकव घेतलं. पवार साहेबांनी आता नवा डाव काढला, लंगोटा आमच्या बानं घातला. ह्यांच्या हातात बी कवा लंगोटा नव्हता, पण दरबारातले हुजरे साहेबांनी नवा डाव काढला. अरे गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ता त्या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तुधी भोपळा होता. कुठला पैलवान आलाय? अरे नवं तंत्रज्ञान तुम्ही आणलं, यूएम मशीन कुणी आणलं? काँग्रेसनं आणलं 2004 ला. त्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या, केंद्रामध्ये 10 वर्ष जी कामं सांगितली होती, भैरीदेवाच्या परिसराचं सुशोभीकरणाचं काम सुरू झालेलं आहे, विश्वेश्वर मंदिराकडच्या धर्मशाळेचं काम सुरू झालेलं आहे, मच्छीमारांचे अनेक प्रश्न होते ते देखील सोडवण्यासाठी कामं सुरू झालेली आहेत, क्रीडा संकुल देखील जोरदार सुरू झालं आहे. टाकाना आली तवा युवा मशीन चांगलं. रोहित पवार गेल्या वेळी निवडून आलं, युवा मशीन चांगलं. गेल्या वेळी 2019 ला तुम्ही सगळे निवडून आला, उद्धव ठाकरेला बिचाराला कळलं नाही, ते मातोश्रीतच बसून होत, त्याला माहीतच नाही बाहेर काय चाललाय खेळ. त्याला दाखवलं गाजार मुख्यमंत्री पदाच, ते बी गेलं आपल्या गावाकडे नाही का शेळीच्या पुढं मुगार धरल्यावर शेळी पळत सुटती, ते पळालं. पवार साहेब हुशार, त्याला माहीत होत शोगडी आजारी आहे, आणि त्यात आला करोना. पवारानं त्याला सांगितलं तू बाहेर पडशील तर तुझं सगळंच जाईल, पैसा अडका, तू बक्त गप ते जपून बस, तुला लागल तेवढं पोच करतो. त्याला केलं चिल्लर पोच आणि पोत्यात नोटा हाणल्याही नाही, ते फसलं, ते बिचारं बाहेरच निघालं नाही. मग उद्धव ठाकरे कशावर निवडून आलं तर त्याचं गडी EM वर, ते चाललं. काँग्रेसचं EM चं गडी चाललं, सरकार बनवलं ते चाललं, लोकसभेला तुम्ही निवडून आला ते चाललं. त्यावेळी काय म्हणले, महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की हे सरकार घालवायचं, म्हणून मत दिली. तवा सुद्धा फेक नेरेटिव तुम्ही पसरला. परवा 2 दिवसापूर्वी आकडेवारी आली, आम्हाने 56 लाख मत पडतात, माझ्याकडे ती आकडेवारी आहे. मला वाटतंय काय गणित बी भारी आहे. ते म्हणले 2024 च्या लोकसभेमध्ये आणि आत्ताच्या विधानसभेमध्ये आम्हाला मतं पडली 58 लाख. मग आमचं 10 गडी कसं निवडून आलं? दादाला पडले 56 लाख, 41च कसं निवडून आलं? अरे लोकसभेला भाजपला 1.5 कोटी होती, 9 निवडून आली, तुम्हाने 58 लाख मतं पडली, 8 गडी तुमचं निवडून आलं. मग 1.5 कोटीवाल्याचं 9 येते ते आणि 58 लाखवाल्याचं पवार साहेबाचं 8 गडी निवडून येते ते, तुमचं गडी वाढलं कसं? काँग्रेसला 96 लाख मतं पडली लोकसभेला, गडी निवडून आलं 13, आणि 1.5 कोटी पडलं, त्याचं गडी किती निवडून आलं? 9. भावानो यांना लक्षात आलं बॅलेट पेपरवरती घोटाळा करता येतो. पूर्वी आपण घोटाळा केला भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले, 18,000 मतानं पराभव झाला,
पण त्या ठिकाणी कागदावरची बॅलेट पेपरवरची मतं बाद किती दाखवली, 72,000 मतं बाद दाखवली. आणि त्यावेळी जय प्रकाश नारायण म्हणले, ह्यात काहीतरी गडबड दिसते, या घोटाळा दिसतो या. अरे ईव्हीएम मशीन कायदा कुठे केला? लोकसभेमध्ये. सरकार कुणाचं? तुमचं. म्हणजे एकदा कायदा झाला की तो कायदा जनतेनं राज्यकर्त्यांनी पाळायचा असतो या. संसद हे कायदे मंडळ आहे. पण बघा, कायदा आपल्याला पाळायला सांगते ती आणि संविधान हातात घेऊन शपथ घेते ती. अरे संविधान म्हणजे काय आहे? संविधानानं माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, संविधानानं माणसाला कायदा दिला. मग ते संविधान हातात घेता आणि कायदा तुम्ही पाळायचा नाही म्हणता. आणि म्हणून मी मार्केटवाडीतल्या जनतेला सलाम करतो की लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते मार्केटवाडी या गावानं केलेलं आहे. इथं एका माऊलीचा सत्कार झाला. अरे तिच्या पतीला तुम्ही बूथवर बसू दिलं नाही, पण आमची झाशीची राणी त्या बूथवरती उभा राहिली आणि लोकशाही वाचवली. पवार साहेब, जर माय माऊली जर आपल्या बूथचं संरक्षण करत असेल तर तुमचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही, तर ही तुमची गुंडांची टोळी आहे, गुंडांची आणि लुटारूची टोळी आहे. आणि ती गुंडांची आणि लुटारूची टोळी या महाराष्ट्रामध्ये गाडण्याचं काम कुणी केलं असेल तर त्याचं नाव देवाभाव आहे. देवेंद्र फडणवीस यांना वाईट का वाटतंय तुमच्या लक्षात आलं का? ते शाळा काढत नाही, ते कारखाना काढत नाही, ते दूध संघ काढत नाही, ते बँक काढत नाही, ते मेडिकल कॉलेज काढत नाही, ते पतसंस्था काढत नाही, ते काय छानेना झालं या. आणि ह्यांना वाटतंय काय, आम्ही आता हणलं या. आता ह्या गड्यानं जर आमच्याकडे नजर गेली तर आम्हाला कुठं बसायला लागल? सळीतनं भाकरी, नळीतनं भाजी. पवार साहेब, देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये काय आहे तुमच्या लक्षात आलं का? मी जाता जाता सांगतो, आपण शेतकरी माणसं आहे, पवार साहेब लय हुशार आहे. ते काय म्हणतंय देवेंद्रजीला, ही सरकार म्हणजे दुधाची गाय आहे, गाय आहे. ते काय म्हणत, या दुधाच्या गायीला खुश ठेवायचं असेल तर तिला चारा घालायचा, म्हणजे आपल्याला थोडं काहीतरी अनुदान दे, कुठं सोसायटीला चेअरमन कर, कुठं सरपंच कर, कुठं अजून मजूर सोसायटी काढून दे, कारखान्याला डायरेक्टर करून टाकायचं, सुतगिरणीला करायचं, दूध संघाला डायरेक्टर करायचं, बँकेला करायचं. एकदा डायरेक्टर झाला की गडी काका फुगवतच असतो या. तो म्हणतो ही बँक माझीच आहे, बँक ती हनती ती हो नुसती माझीच आहे म्हणतो. हा दूध संघ आमचा आहे, काय आहे त्याच्यात, खंगाळलेलं पाणी तर मिळतंय आपल्याला. मग ते पवार साहेब म्हणता, ह्या गायीला नुसतं असा मुगारा द्यायचं आणि तिचं दूध आपण बसून काढायचं. आणि दूध काढलं की वासराला किती द्यायचं, मी मगाशी म्हणलो तसं, त्याला अर्ध थान प्यायला द्यायचं. साडेतीन थानातलं दूध आपणच हाणायचं. देवेंद्रजी म्हणलं, ही गाय ज्या मालकाची आहे, जो मालक तिला चारा घालतो या, हे दूध मी त्यालाच वाटणार. पवार म्हणलं, हे दूध जर मालकाला वाटणार असेल तर आम्ही गाय पशी ठेंगडं घेऊन बसणार, तुला कास जवळ येऊच देणार नाही. मग सुकल काष्ट
मग हे जर एकदा आंदोलन काढायचं, ते जर एकदा आंदोलन काढायचं, त्या जातीला वर करायचं, ह्या जातीला वर करायचं, मग म्हणायचं ह्याच्यावर निर्णय झाला पाहिजे, अमक्याला हे मिळालं पाहिजे. मग 60 वर्ष तुम्ही काय करत होता, पीठ मागत होता गावागावात. पण महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यानं, शेतमजुरानं, माय माऊलीनं पवारांना सांगितलं, इडा पिडा टळणार आहे आणि देवा भाऊचं राज्य येणार आहे. ती इडा पवार नावाची साती आसरा साडेसाती कुणी घालवली पवारांना कळलंच नाही, माय माऊलीनं दणका दिला दिला का नाही तिला कळलं. ह्यो घडी आला की आपला मसन वाटा झाला, बरोबर आहे की नाही? तिला कळलं बटान दाबतवी नवरा, इलेक्ट्रिक मोटार चालू होतीया, वावर पाणी पेतया, नवरा गाय म्हशीला चारा काढतोया. नाही पहिला नवरा काय म्हणायचा, लय उशीर मोटार चालली तर लय बिल आलं तर सगळा ऊसच लाईट बिलाला जाईल. आता बायको नवऱ्याला सांगते, अरे आपल्याला लाईट फुकट आहे, बटन दाब आणि धार काढायला म्हशीकडे बस, काही काळजी करू नको. तिला कळलं महिना झाला की अकाउंटवर 1500 आता 2100. चिंता करू नका, परत आपलंच बटन 5 वर्षानं दाबवायचं, परत 2500. तुम्ही म्हणणार हे कसं काय, कारण हे गाईचं दूध गडी स्वतःच पेत होते. म्हणून गावगाडा काय असतो, गावगाड्याला स्वातंत्र्य सन्मान दिल्यानंतर काय करतो हे कधी दाखवलं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं. आणि मग पवार साहेबांच्या लक्षात आलं, ते म्हणलं तर माझा नातू भाग्यवान रोहित पवारची, ते आता महाराष्ट्राची सेवा करतील, महाराष्ट्राची सेवा. काय यांना सेवा करायचा नाद लागला हो. ही काय गाय म्हशीला धुयाची सेवा करतील म्हणत नाहीत, रानात पुसाला पाणी पाजतील ही सेवा करायची आहे म्हणत नाही, महाराष्ट्राची सेवा. अख्खं घर तुमचा बी तालुका तसाच आहे, लिकरू जन्माला आलं की ती शेवेलाच येत या. सेवा करायला अख्खं घरधार सेवेवर आहे. बँकेला कोण चेअरमन होतोय, डायरेक्टर होतोय, काय म्हणतो, सेवा करायची आहे. दूध संघाच्या माध्यमात सेवा करायची आहे, कारखाना सेवा करायचा आहे. किती यांना सेवा करायची हाऊस आहे हो. आता जर ही गडी सेवा म्हणले की यांना म्हणायचं, ये जरा गाई हा म्हशी धुयायचं आहे, ते येतो काही गड. सेवा कसली सेवा, रामभाऊ म्हणले त्यांना आता वाटलं तर सरकार बदलतं या, आपण जिल्ह्याचे पालकमंत्री होणार. ह्यांना सत्ता गाजवायची, लोकांना गुलाम म्हणून त्यांच्याकडे बघायची सवय लागली या. पण मी तुम्हाला सांगतो, या लोकशाहीचा आधार खऱ्या अर्थाने या मारकरवाडी सारख्या गावानं केला. आणि म्हणून गोपीचंद पडळकर सारखा माणूस आज आमदार म्हणून पुढे आला, तो सेवा करायची म्हणून आला नाही, तो म्हणतो गावगाड्याला मला सन्मान द्यायचा आहे म्हणून मी आमदार झालो या. आणि ही कशी सेवा करायची, अरे तुम्ही सेवा करशील मग आम्ही कवा करायची. आणि यांच्या पडळकर साहेब यांच्या घरात पोरग जन्माला आलं, बारसं झालं, मोठं व्हायला लागलं की गावातल्या हुजऱ्यांचं मुजऱ्यांचं चालू. हे साहेबांचं पोरग फार बुद्धिमान आहे, प्रचंड अभ्यास आहे, आणि यांची नावं बी लय भारी असते, ती सिंह सिंह रणजित सिंह, दिग्गज सिंह, धैर्य सिंह, सगळं सिंह जन्माला येते. आणि आमच्याकडे काही सगळी मरखुडी येते ती. अवघड
आणि पडळकर साहेब ही लय भारी गडी आहेत. आता सरकार आपलं आलंय, आता साहेबाकडे जॅकेट घालून हे करून जाणार देवेंद्र साहेबांचं. आणि म्हणणार फडणवीस साहेब तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस नाही, फार साहेब तुम्हाला दूरदर्शी, साला लगेच चिकन तिकडं उडी मारती ती, आणि आमच्यासारखं बांधावत बसतंय, अर गेलं गेलं गेलं. आणि मग आम्ही आपला बोर्ड झगाटतोया आणि घरला येतोया, बायको म्हणते काय झालं, मग आम्ही म्हणतो शिमगाच आलाय आपल्या वाटली. आणि लाजत नाहीत बर का? आणि पुन्हा पाठिंबा कसा दिला म्हणते ती, आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला पाठिंबा दिलेला आहे. वा पट्यानू, पण काही असू दे, मरकरवाडीला परत धन्यवाद करतो, गडी धावत पळत आला तुमच्याकडं, कसा का असेना पण बघायला मिळाला. तुमचं गाव जगाच्या नकाशावर आलं आणि आता सगळे बोलायला लागले मारकरवाडी पॅटर्ना, काय भारी काम आहे. आता एक काम करा, गडी आलं की जरा गया बिया जरा रस्त्याच्या कडनं बांधा, पाण्याच्या बादल्या ठेवा, शॅम्पू ठेवा, चकाचक करून दे ती गडी, जरा खराट ठेवा रस्तं फस्तं लोटायला, आणि म्हणायचं ह्याला नाव द्या मारकरवाडी पॅटर्ना. सगळं गडी लोटायला लागलं. अरे जसं उजाडाला घुबड भेत, घुबडाला सूर्योदय चालत नाही, तसं नवं तंत्रज्ञान म्हणजे हा सूर्योदय आहे, आणि त्याला इंडिया गाडातली घुबड भ्याला लागलेली आहेत. ह्यो सूर्य कसा होतोया, भ्याला लागले. पण काही असू दे, आपल्याला शेतातलं काम आहे, त्यांना आता खुर्ची तर मिळालेली नाही, आता गाड्यांना काहीतरी काम असलं पाहिजे. आता 5 वर्ष यम घ्या पडळकर साहेब, आपण दोघ, ती एका बाजूनं नांगूर धरतील, दुसऱ्या बाजूनं आपण बी नांगूर धरूया. बर त्यांचा नांगूर रेड्याचा असला तर आपण खिलारी बैलाचा धरूया. शेत आपण चांगलं नांगरायचं आता. बर आम्हाने तर काय काम आहे, कारण आम्हाने हा गड्या हे वाडे उद्ध्वस्त करायचे आहेत, उद्ध्वस्त. आणि या मानकरवाडीला मी दंडवत घालतो, माझ्यासारख्या फाटक्या माणसाला सुद्धा मताचं लीड या गावानं दिलेलं होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, ए रामभाव, अजून मी आमदार झालो माझा पहिला फंड कुठं दिलेला नाही, पत्र दिलं नाही. पहिल्या फंडाचं काय करायचं सांगा, पहिलं पत्र मी मारकरवाडीच्या विकासाला देणार. लढाऊ माणसं आहेत, आणि हा माळशिरस तालुका मला माहित आहे. अरे माझ्यासाठी प्रचार करायला घरातनं भाकरी बांधून रानोमाळ ही माणसं धावत होते, रानोमाळ. आणि म्हणून मी म्हणतो तुमच्या गावाचं भाग्य आहे, ही हेलिपॅड तसंच ठेवा, जो जो गडी येईल तिथं उतरल त्याला उतरून द्या, त्याला तुमचं गाव बी कळल, बरोबर आहे की नाही? येऊन देते, तुम्ही किती भाग्यवान आहे, गडी धावायला लागलीत. चॅनेलवर मारकरवाडी पॅटर्न, लोकशाहीचा खून पडलेला आहे. अरे म्हणून मी आलो, म्हटलं कुठं रक्ताचा महापूर आलाय का बघावा जरा. कारण मग मला रक्तदान करायला बी माणसं जरा माग पुढं करते, ती म्हटलं इथं 2-4 बॅरेल भराव होत. अरे लोकशाही कशी, मी तुम्हाला जाता जाता सांगतो, अरे ज्यावेळी काँग्रेसला या राज्यामध्ये देशामध्ये 5वी बहुमत मिळालं, 400 जागा 350 जागा, त्यावेळी लोकशाही जिवंत होती.
अरे काँग्रेसनं ज्यावेळी या देशामध्ये आणीबाणी लावली, खटले न चालवता अनेक लोकांना तुरुंगात टाकलं, त्यावेळी लोकशाही जिवंत होती? दुसऱ्या बाजूला लोकसंख्या नियंत्रणात आणायचंय म्हणून गावागावात जाऊन जबरदस्तीनं तुम्ही नसबंदी करत होता, तेव्हा लोकशाही जिवंत होती? अरे देशातल्या सगळ्या योजना, विमानतळ, चौक ह्याला काँग्रेसच्या नेत्यांची नावं देत होता, ही लोकशाही जिवंत होती? आणि आता तुम्हाला उतरता कळा लागल्या बरोबर लोकशाही बुडायला लागली अशा हकाट्या पेटता? अरे शाळेला नावं कुणाची, कारखान्यांना नावं कुणाची, दूध संघाला नावं कुणाची, रस्त्याला नावं कुणाची, चौकाला नावं कुणाची? म्हणजे तुम्ही डायरेक्ट ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातनं खाली येत होता का? सामान्य माणसाचं नाव एखाद्या चौकाला नाही आलं, एखाद्या विमानतळाला लढणाऱ्या देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या माणसाचं नाव नाही आलं? अरे तुम्ही लोकशाही ही वेट बिघार बनवलेली होते, लोकशाहीला तुम्ही गुलाम बनवलेलं होत, आणि या लोकशाहीला मुक्त करण्याचं काम या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केला। आणि म्हणून मी जाता जाता सांगतो, यो मशीन चा जो ह्यो कालवा चाललाय, ह्या कालव्याला काहीतरी नाव द्यावं लागेल। गावात एखांद मेल तर पै पाहुण लेकी बाळी जमून गैवर घालते त्या का नाही? तसा मला तर एवढा आनंद वाटायला लागलाय, सत्ता नावाची रक्त पिपासू व्यवस्था यांच्या समोर आता मरून पडलीया, पण मला खरंच वाटत नव्हतं ह्या देहा ह्या डोळा पवार साहेब सारखा माणूस सुद्धा मेलेल्या आविष्यभर भोगलेल्या सत्तेच्या जवळ येऊन गैवर घालून रडायला लागल। म्हणून इथं जी येत आहेत ती सगळी गैवर घालायला येत आहेत। मारकरवाडीतल्या मी जनतेला आव्हान करन, कारण एखांद जर गैवर घालत असलं तर आपण त्याचं सातवण करायचं असते, ते गैवर घालायला लागलं तर म्हणायचं असं करू नको, मी आहे तुझ्याबरोबर, तू म्हणतंयस ते खरं आहे, पुढच्या वेळी बदल करूया आपण, अजिबात काळजी घेऊ करू नका, हे चुकीचं झालं, हे मरायला नाही पाहिजे होतं। कारण गैवर घातलं की आपण सातवण करतो का नाही, कारण रडणारा एखादा म्हणतो का नाही, आता मी कसा राहू, कुणाकडे बघून जगू? मग म्हणायचं माझ्याकडे बघून जग। आता दुपारी नाना पटोले यांचा गैवर आहे, पण तुम्ही गैवर घालायला जेवण खाऊन या, नाहीतर बिन जेवणाचं इचेल आणि हे उपाशी तुम्हानीच मारतील, खाऊन पिऊन या। आणि राहुल गांधी जर आलंच गैवर घालायला, तो तर अख्ख्या देशाचा गैवर घालायला येणार आहे। त्यावेळी रामभाव मला आणि गोपीचंदला निमंत्रण द्या, कारण सातवण करायला आम्हाला भी यावं लागेल, आम्ही येतो। आणि नेते आम्ही कुठले येतो माहित आहे का सर? आम्ही पंढरीच्या पांडुरंगाकडे जातो, कारण हे दुःख हलकं झालं पाहिजे। अरे गेली 60 वर्ष तुम्ही गावगाड्याला लुटलं, गावाचं खळा लुटला, त्या गावगाड्यानं तुमचं थडगं बांधलं, आणि त्या थडग्यावरती श्रद्धांजली जर कोणत्या गावानं पहिल्यांदा व्हायली असेल तर त्या गावाचं नाव आहे मारकरवाडी। धन्यवाद। यानंतर बहुजनांचा आवाज, पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी, ज्ञानोबा तुकोबा रायांचा धारकरी, ज्या माणसांनी दुष्काळी जनतेचं हित जोपासलं असं
जनतेचं हित जोपासलं असं म्हटलं जातं, तर आज होता प्रेम कधी तोलायचं नसतं, आणि जिथं गोपी शेठ असतात तिथं जास्त काही बोलायचं नसतं. एक छंद एक